Hello students, very good morning to all of you. Today we'll discuss the new chapter, that is general principles and processes of isolation of elements. Okay, generally aplyala metals isolate karayche ahet from their ores. Correct na? Okay, yes. Mata whole chapter aplyala okay detail madhe discuss karaycha nahi. Okay, tyachyamadhe important things kay ahet je ki tumhala neet la vicharle jatat. Okay, that we'll discuss. Correct na? Okay, yes, tumhala नोन आहे की ओर काय आहे, बरोबर आहे ना, मिनरल काय आहे, यस, त्याच्यानंतर नेटिव स्टेट काय असते, कंबाइंड स्टेट काय असते, ओके, यस, हा इंट्रोडक्टरी पार्ट जो आहे तुम्हाला ऑलरेडी नोन आहे. करेक्ट ना? आपण मेटलर्जी पासून स्टार्ट करूया. यस, मेटलर्जी. ठीक आहे, यस. तर मेटलर्जी कशाला म्हणतो आपण? व्हॉट इज मेटलर्जी? It is the process of extraction, correct na? Okay, yes, it is the process of extraction of metal, barobar hai na? Okay, in pure state from its बरोबर आहे का? ओर, फ्रॉम इट्स ओर, एवढंच लिहा. ठीक आहे ना? इट इज द प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल इन इट्स प्युअर स्टेट. कशापासून? तर ओरपासून. ओके, त्याला काय म्हणायचं? मेटलर्जी म्हणायचं. अँड दिस प्रोसेस शुड बी प्रॉफिटेबल. आणि ओर कशाला म्हणतो आपण? ओके, द मिनरल इन विच द मोर पर्सेंटेज ऑफ मेटल इज प्रेझेंट, दॅट इज कॉल्ड एज अ ओर. बरोबर आहे ना? ओके, नाउ मेटलर्जी प्रोसेस इज कॅरीड आउट बाय थ्री वेज. ठीक आहे ना? ओके, यस, दोन, ओके, सॉरी, तीन वे ना, ओके, मेटलर्जी प्रोसेस कॅरी आउट केली जाते. ओके, त्याच्यामध्ये कोण कोण असतात सांगा बरं? पायरोमेटलर्जी, ठीक आहे, दुसरी कुठली असते? हायड्रोमेटलर्जी आणि तिसरी असते इलेक्ट्रोमेटलर्जी. ठीक आहे, पायरोमेटलर्जी मीन्स व्हॉट, हायड्रोमेटलर्जी मीन्स व्हॉट, इलेक्ट्रोमेटलर्जी मीन्स व्हॉट. ओके, ह्या गोष्टी तुम्हाला नोन असल्या पाहिजेत. पायरोमेटलर्जी मध्ये काय केलं जातं? हीट केलं जातं. बरोबर आहे ना? ओके, ओर इज हीटेड ऍट हाय टेम्परेचर. ओर, ओके, यस, इज हीटेड ऍट हाय टेम्परेचर. ओके, इन प्रेझेन्स ऑफ रिड्युसिंग एजंट जसे की कार्बन असेल, कार्बन मोनॉक्साईड असेल, बरोबर ना? ओके, एस, किंवा अल्युमिनियम असेल, एक्सेट्रा. असे मेटल्स यूज करून, नॉन मेटल्स यूज करून काय केलं जातं? ओके, ओरला रिड्यूस केलं जातं. किंवा असं पण म्हणू शकताय, ओके, ओर इज हीटेड, ओके, टू रिड्यूस ऍट हाय टेम्परेचर, असं पण म्हणू शकताय. पण ओरला हीट करायचं तुम्हाला कशासाठी? रिड्यूस करण्यासाठी, थोडक्यात. ओके, बाय युझिंग रिड्यूसिंग एजंट्स. मग हीट जर यूज केलं असेल ना, ओके, हाय टेम्परेचर यूज केलं असेल, तर ती काय असते? पायरोमेटलर्जी असते. करेक्ट ना? ओके, हायड्रोमेटलर्जी म्हणजे काय? ओर इज dissolved in a suitable solvent. In this case, ore is dissolved in a suitable solvent. And reduced by using reducing agents. ठीक आहे, इथं डिझॉल्व्ड म्हटलंय, बरोबर आहे ना? म्हणजेच ओरचं काय केलं जातं? एक एक्वियस सोल्युशन बनवलं जातं, एक्वियस सोल्युशन. आणि त्याच्यानंतर मग त्या मेटलला रिड्यूस केलं जातं. लिचिंग प्रोसेस नोन आहे तुम्हाला. ओके, हायड्रोमेटलर्जी मध्ये येते लिचिंग प्रोसेस. पायरोमेटलर्जी सगळ्या हीटिंग प्रोसेसेस कुठे येतात? पायरोमेटलर्जी मध्ये येतात. इलेक्ट्रो, ओके, एस, मेटलर्जी. इलेक्ट्रोमेटलर्जी मध्ये इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन केलं जातं. काय केलं जातं? इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन.
बरोबर आहे ना, इलेक्ट्रोलाइटिक रिडक्शन. ओके, मग आता इथं कुठले मेटल्स मोर ऍक्टिव्ह मेटल्स, मोर ऍक्टिव्ह मेटल्स आर एक्सट्रॅक्टेड बाय दिस मेथड. लक्षात येते हायड्रोमेटॅलर्जी मध्ये. ओके, लिचिंग प्रोसेस लक्षात ठेवायचं. आणि पायरोमेटॅलर्जी मध्ये हीटिंग इन फर्नेसेस, वेगवेगळ्या फर्नेस मध्ये जे काही हीट केलं जातं, बरोबर आहे ना. ओके, तिथं पायरोमेटॅलर्जी लक्षात ठेवायचं, ठीक आहे ना. ओके, हे जनरल पॉइंट्स आहेत रिगार्डिंग द मेटॅलर्जी. ओके, यस, तुम्ही पायरोमेटॅलर्जी यूज केलेला आहे, हायड्रोमेटॅलर्जी यूज केलेला आहे, एज वेल एज इलेक्ट्रोमेटॅलर्जी, ह्या तिन्ही प्रोसेसेस यूज केलेल्या आहेत, बरोबर आहे ना. ओके, आता मेटॅलर्जीचे काय जनरल प्रिन्सिपल्स आहेत तुम्हाला नोन असणार आहे, ठीक आहे ना. ओके, जनरल प्रिन्सिपल्स ऑफ मेटॅलर्जी, किंवा असं म्हणू शकताय स्टेप्स इन्वॉल्व्ड इन मेटॅलर्जी, स्टेप्स इन्वॉल्व्ड इन मेटॅलर्जी, बरोबर आहे ना. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप काय असते सांगा बरं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर, बरोबर आहे ना. ओके, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर, ओरचं कॉन्सन्ट्रेशन, करेक्ट ना. ओके, दुसरी स्टेप काय असते, यस, कन्वर्जन ऑफ ओर्स इनटू, कन्वर्जन ऑफ ओर्स इनटू ऑक्साइड्स, बरोबर आहे का, ऑक्साइड्स और अदर डिझायर्ड प्रोडक्ट्स किंवा कंपाऊंड्स, बरोबर आहे ना. ओके, एस प्रोडक्ट्स म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूया, कंपाऊंड्स म्हणूया. ओरला कन्वर्ट केलं जातं कशामध्ये, ओके, एका ऑक्साईड मध्ये किंवा काय एस डिझायर्ड कंपाऊंड मध्ये जे रिक्वायर्ड आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. थर्ड, रिडक्शन ऑफ ओर, रिडक्शन ऑफ ओर, करेक्ट आहे का, टू फॉर्म क्रूड मेटल, क्रूड मेटल. ओके, ओरला, ओके, काय केलं जातं, एकदा कन्वर्ट केला तुम्ही ऑक्साईड्स मध्ये, ओके, त्याला काय केलं जातं, क्रूड मेटल मध्ये कन्वर्ट केलं जातं, आलं लक्षात. आणि फोर्थ वन इज रिफायनिंग ऑफ मेटल, रिफायनिंग ऑफ मेटल, मेटलला काय केलं जातं, रिफाईन केलं जातं. कॉन्सन्ट्रेशन साठी वेगवेगळे मेथड यूज केले जातात, ऑक्साईड फॉर्मेशन साठी, ओके, रोस्टिंग कॅल्शनेशन यूज केलं जातं, बरोबर आहे ना, रोस्टिंग अँड कॅल्शनेशन. आता त्याच्यामध्ये पण, ओके, नंबर ऑफ, ओके, एस वेज आहेत, बरोबर आहे ना. ओके, एस तर काय, मिडल जे एलिमेंट्स आहेत, मिड रिएक्टिव्हिटी किंवा मॉडरेट रिएक्टिव्हिटी मेटल्स जे आहेत, ओके, ते जनरली ऑक्साईड्स मध्ये कन्वर्ट केले जातात. पण मोर रिएक्टिव्ह मेटल्स जे आहेत, मोर रिएक्टिव्ह, तुम्हाला ऍक्टिव्हिटी सिरीज नोन असणार आहे, मोर रिएक्टिव्ह मेटल्स जे आहेत, ओके, त्याला काय केलं जातं, इलेक्ट्रोलाइटिक रिफायनिंग मेथडनं डायरेक्टली, ओके, एस रिफाईन केलं जातं किंवा काय एस एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. पण काय मेड जे आहेत किंवा मॉडरेटली रिएक्टिव्ह मेटल्स जे आहेत त्याला ऑक्साईड्स मध्ये कन्वर्ट केलं जातं, बरोबर आहे ना. ओके, रिडक्शन ऑफ ओर टू फॉर्म क्रूड मेटल्स, त्याच्यानंतर ऑक्साईड्स फॉर्म केलं की त्याच्यामध्ये त्या मेटलचं कन्वर्जन क्रूड मेटल मध्ये केलं जातं आणि त्याच्यानंतर मग त्याला रिफाईन केलं जातं, करेक्ट. त्याच्यासाठी परत वेगवेगळ्या मेथड्स आहेत, त्या मेथड्स आपल्याला यूज करायचे आहेत, समजतंय ना. ओके, काय मेटल्स नोन असतील तुम्हाला, पोटॅशियम, सोडियम, बरोबर आहे ना. ओके, येस, त्याच्यानंतर कॅल्शियम, मॅग्नेशियम, करेक्ट, अल्युमिनियम, हे जे आहेत मोर रिएक्टिव्ह मेटल्स आहेत, मोर रिएक्टिव्ह मेटल्स. मग ह्याचे जे काय ऑक्साईड्स आणि क्लोराईड्स जे आहेत, बरोबर आहे ना, ऑक्साईड्स और क्लोराईड्स, ओके, कशाने रिफाईन केले जातात किंवा कशाने एक्स्ट्रॅक्ट केले जातात, तर काय इलेक्ट्रोलाइटिक रिडक्शन, इलेक्ट्रोलाइटिक रिडक्शन, जे मेन मेथड सांगितलं तुम्हाला आताच मी मेटलर्जी मध्ये, बरोबर आहे ना. ओके, आणि जे मिड रेंज मध्ये ऑक्साइड्स असतात, मिड मध्ये, बरोबर आहे ना. ओके, मिडल रेंज मध्ये
जनरली ओके कुठले असतात ते कॉपर असेल बरोबर आहे ना ओके झिंक असेल बरोबर आहे ना झिंक फेरस लीड बरोबर आहे ना ओके एस कॉपर ऑक्साइड्स मध्ये कन्वर्ट केले जातात ऑक्साइड्स बरोबर आहे ना ओके एस एच जी असेल किंवा आणखीन कॉपर कॉपर इथं पण येतो कारण तो पार्टली डिवाइडेड असतो ओके डायरेक्ट हीट केलं जातं म्हणजे पायरोमेटलर्सी आता हे जनरल पॉइंट्स आहेत खूप ओके हे डिस्कस करायला नकोय तुम्हाला हे मी ओके पण हे लक्षात ठेवा तुम्ही कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर ओके इज कन्वर्जन ऑफ ओर इन टू ऑक्साइड्स रिडक्शन ऑफ ओर ओके टू फॉर्म ए क्रूड मेटल आणि रिफायनिंग ऑफ मेटल ह्या प्रोसेसेस जनरली यूज केले जातात फॉर द येस एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल आता हे जनरल प्रोसेसेस मी डिस्कस करत बसत नाही तुमच्यासोबत ठीक आहे ना ओके डायरेक्ट आपण काय कॉन्सन्ट्रेशन कडे जाऊया कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर विचारलं जातं हे सुद्धा तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर ओरचं कॉन्सन्ट्रेशन ओके नंबर ऑफ वेने केलं जातं बरोबर आहे ना फर्स्ट ऑफ ऑल क्रशिंग बरोबर आहे ना क्रशिंग केल्यानंतर ओके मग ती कॉन्सन्ट्रेशन साठी अप्लाय केले जाते करेक्ट कॉन्सन्ट्रेशन मध्ये ग्रॅव्हिटी सेपरेशन मेथड आहे मॅग्नेटिक सेपरेशन मेथड आहे फ्रोथ फ्लोटेशन मेथड आहे करेक्ट ना ओके ह्या मेथड अप्लाय केल्या जातात फॉर दी इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर लिचिंग केलं जातं कॉन्सन्ट्रेशन साठी कॉन्सन्ट्रेशन प्रोसेसच आहे लिचिंग सुद्धा एक करेक्ट ह्या कॉन्सन्ट्रेशन प्रोसेसलाच काय म्हणलं जातं येस ड्रेसिंग बरोबर आहे ना ओके येस ड्रेसिंग ओके किंवा त्यालाच बेनिफॅक्शन सुद्धा म्हणतात बेनिफॅक्शन ड्रेसिंग ऑर बेनिफॅक्शन दॅट इज कॉल्ड एज अ ओके येस कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशन काय आहे ही एक रिमोल सॉरी गँग्यू पार्टिकल जे आहेत ठीक आहे ना इट इज द प्रोसेस ऑफ इट इज द प्रोसेस ऑफ रिमोल ऑफ इम्प्युरिटीज त्यालाच काय म्हणतो आपण गॅग म्हणा किंवा गॅग्यू पार्टिकल्स म्हणा ठीक आहे ना इम्प्युरिटीज फ्रॉम ओर ठीक आहे कशासाठी करतात तर काय एनरिचमेंट एनरिचमेंट ऑफ मेटल मेटलला एनरिच करण्यासाठी ओके मेटलचं कॉन्सन्ट्रेशन ओके पर्सेंटेज वाढवण्यासाठी ऑर टू इन्क्रीज The percentage of metal. Percentage of metal. लक्षात येते का ओके पर्सेंटेज मेटलचं वाढवण्यासाठी जनरली ही यूज करतात ओके त्याच्यामध्ये फर्स्ट मेथड आहे ग्रॅव्हिटी सेपरेशन मेथड ग्रॅव्हिटी सेपरेशन मेथड बरोबर आहे ना ग्रॅव्हिटी सेपरेशन मेथड किंवा त्यालाच हायड्रॉलिक वॉशिंग सुद्धा म्हणतात हायड्रॉलिक वॉशिंग ग्रॅव्हिटी सेपरेशन मेथड और हायड्रॉलिक वॉशिंग ठीक आहे ना ओके त्याच्यामध्ये दोन मेथड्स आहेत ओके त्याच्यामध्ये ए आहे हायड्रॉलिक वॉशिंग बाय विल्फी टेबल बाय विल्फी टेबल ठीक आहे ना ओके विल्फी टेबल आणि दुसरा आहे ओके हायड्रॉलिक क्लासिफायर मेथड हायड्रॉलिक एक मिनिट हायड्रॉलिक क्लासिफायर मेथड ठीक आहे ना दोन वेने केलं जातं एक तर बाय युझिंग विल्फी टेबल आणि दुसरा काय बाय हायड्रॉलिक क्लासिफायर मेथड ठीक आहे हे दोन्ही मेथड्स तुम्हाला नोन आहेत ओके हे कशावर केलं ऑन द बेसिस ऑफ वेट डिफरन्स ग्रॅव्हिटी सेपरेशन म्हणलं की ऑन द बेसिस ऑफ वेट डिफरन्स वेट डिफरन्स असला पाहिजे ओर मध्ये आणि काय येस ओर मध्ये आणि गँग्यू पार्टिकल्स मध्ये ओके ओर जनरली काय असते ओर ओके हेवी असते ठीक आहे आणि गँग्यू पार्टिकल्स जे आहेत ओके ते काय असतात लाईट वेटेड लाईट वेटेड समजतंय ना ओके लाईट वेट पार्टिकल्स असतात हे
ओके आणि ते काय करायचं तुम्हाला हायड्रॉलिक वॉशिंग वॉशिंग करून काय करायचं तुम्हाला ओके यस ते बाजूला घ्यायचंय बरोबर आहे ना ओके यस ते वॉश आउट करायचंय थोडक्यात करेक्ट ठीक आहे ना ओके आता विल्फी टेबल कशा टाईपचा असतो बघा ओके दिस इज द विल्फी टेबल करेक्ट ना ओके हा एक व्हायब्रेटिंग टेबल आहे तिथं वुडन स्ट्रिप्स दिसतात तुम्हाला इथं ओके यस किंवा त्याला व्हायब्रेटिंग ओके स्टेबल म्हणू शकता पूर्ण ओके यस तुम्हाला फळ्या माहिती आहेत बरोबर आहे ना त्याच्यामध्ये यस इथं अशा क्लिप्स आहेत किंवा स्लिट्स म्हणू शकता तुम्ही त्याला करेक्ट ना डीप पोर्शन्स आहेत करेक्ट वेन पावडर्ड ओर इज पास्ड ऑन दिस ओके विथ स्ट्रीम ऑफ वॉटर देन व्हॉट हॅपन्स लाईट वेटेड पार्टिकल्स पास्ड अवे विथ द स्ट्रीम ऑफ वॉटर करेक्ट अँड हेवी वेटेड पार्टिकल्स सेटल्स डाऊन इन टू दिस यस लिट्स ऑर क्लिप्स correct and that can be sorted out as a concentrated ore okay or extracted as a concentrated ore from this yes inclined area lakshat yeto ka baka okay disto tumhala area samajhte okay ya portion madna te sort out kele jatat ani he light weighted particles idu tumhala padte veles disatat correct this is the gang gang bhanu shakta karna correct ha ek vibrating table ahe continuous vibrate hot rahto correct na okay तुम्हाला मळणी यंत्र माहिती असणार आहे बरोबर आहे ना ओके जे की फील्डमध्ये किंवा शेतामध्ये यूज करतो आपण ओके कधी ओके ते रास वगैरे म्हणतो ना आपण धान्याची त्यावेळेस यूज करतो ओके तिथं सुद्धा व्हायब्रेटिंग काय असतात असे येस त्या मशीनमध्ये पार्ट्स असतात आणि ते सेपरेट 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 करतात वेगवेगळ्या पार्ट्सला करेक्ट तिथे एक फॅन असतो बरोबर आहे ना तो फॅन जो आहे तो लाईट वेटेड पार्टिकल्सला ओके थ्रो करतो ओके आणि हेवी वेटेड पार्टिकल्स जे आहेत ओके किंवा ग्रेन्स आहेत त्याला सॉर्ट आउट करतो बाजूला करतो तो हा लक्षात तिथे इथं आपल्याला स्ट्रीम ऑफ वॉटर यूज करायचंय टू यस थ्रो अवे दीज लाईट वेटेड पार्टिकल्स करेक्ट ग्रॅव्हिटी सेपरेशन म्हणायचं त्याला ग्रॅव्हिटी म्हणजेच काय वेट वेट डिफरन्स वरनं तुम्हाला सेपरेट करायचं दुसरा काय आहे हायड्रॉलिक क्लासिफायर ठीक आहे हायड्रॉलिक क्लासिफायर मध्ये बघा ओके एक तुम्हाला कंटेनर दिसतो ओके तो कसा आहे असा यू शेप्ड दिसतो बरोबर आहे ना यस त्याच्यामध्ये वरती बघा ओके काय एक जॉ आहे किंवा हुपर म्हणतो त्याला आपण हुपर फ्रॉम विच ओर इज फेड पावडर्ड ओर इज फेड अँड स्ट्रीम ऑफ वॉटर ऑर ओके इज प्रेशराइज्ड वॉटर इज पास्ड ॲट द बॉटम पाईप लक्षात येते का बघा ओके अँड ड्यू टू दिस प्रेशर ऑफ वॉटर ओके लाईट वेटेड पार्टिकल्स फ्लोट ऑन द सर्फेस ऑफ वॉटर अँड गेट आउट ओके फ्रॉम दिस वॉट टॉप आउटलेट ठीक आहे ना ओके इथून बाहेर पडतात ते and heavy weighted particle settles down okay and that can be taken out from this outlet that is called as a concentrated ore okay and these are gang particles in this way hydraulic classifier is used okay yes gravity separation method hai gravity separation method je ahe ti weight difference varna use keli jate weight difference correct na yes ta don methods pahila apan okay ata next method ahe what that is मॅग्नेटिक सेपरेशन मेथड ओके यस कुठल्या ओर्स मॅग्नेटिक सेपरेशन हा खूप महत्वाची मेथड आहे ही मॅग्नेटिक सेपरेशन मेथड ओके तर मॅग्नेटिक सेपरेशन मेथड मध्ये ओके यस मॅग्नेटिक and non-magnetic particles are separated ठीक आहे ना मॅग्नेटिक आणि नॉन मॅग्नेटिक पार्टिकल्स ओके इथं काय केले जातात सेपरेट आउट केले जातात करेक्ट मग ते ओर पार्टिकल्स असतील किंवा काय यस गँग्यू पार्टिकल्स असतील बरोबर आहे ना गँग्यू पार्टिकल्स किंवा ओर पार्टिकल्स महत्वाचं कुठलं महत्वाचं काय तर सेपरेशन महत्वाचं आहे ठीक आहे ना ओके यस मग गँग्यू पार्टिकल्स हे मॅग्नेटिक असू शकतात किंवा काय ओर ही मॅग्नेटिक असू शकते दोन्हीपैकी एक करेक्ट ना ओके मग त्याच्यासाठी काय यूज करतात ओके इलेक्ट्रोमॅग्नेट यूज करतात करेक्ट ना त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक सेपरेटर म्हटलं जातं बरोबर आहे ना ओके यस इलेक्ट्रोमॅग्नेटिक सेपरेटर ठीक आहे इथं बघा ह्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक सेपरेटर आहे ओके इथे एक लेदर बेल्ट आहे ओके आणि इथे एक जॉ दिसतो तुम्हाला ओके इन विच फाइनली ओके ग्राउंड ओर किंवा काय इज फाइनली डिवाइडेड ओर इज ओके फेड इनटू दिस जॉ ओके हा लेदर बेल्ट जो आहे किंवा ब्रास बेल्ट म्हणू शकतो त्याला ओके कसा आहे तो रिव्हॉल्विंग आहे ओके फिरत राहतो ओके ड्यू टू दिस
rollers. Rollers हे always फिरत राहतो बरोबर ना. This is magnetic roller and this is non-magnetic. ओके आता मॅग्नेटिक रोलर असल्यामुळे काय होतं, ओके नॉन मॅग्नेटिक पार्टिकल जे आहेत ते वेगळा हीप तयार करतात आणि हे मॅग्नेटिक ओके जे पार्टिकल्स आहेत तो वेगळा हीप तयार करतात. बरोबर आहे ना, असे दोन वेगवेगळे हीप्स तयार होतात इथं ड्यू टू दी यस मॅग्नेटिक अँड नॉन मॅग्नेटिक नेचर ऑफ पार्टिकल्स. हे नोन आहे, तुम्हाला काही डिस्कस करायची गरज नाही आहे. ओके फक्त काय की सेपरेट काय करतात किंवा काय एक्झाम्पल्स इथं महत्वाचे आहेत तुमच्यासाठी, करेक्ट ना. ओके एक खूप महत्वाची ओर आहे, दॅट इज कॅसिट्राइट, करेक्ट ना. ओके हे लक्षात ठेवा तुम्ही, कॅसिट्राइट. हे कॅसिट्राइट मध्ये ओके दोन जनरली ऑक्साइड्स आहेत. ओके इट कंटेन्स कोण कोण आहे बघा, ओके एक तर काय स्टॅनिक, स्टॅनिक ऑक्साइड आहे, दॅट इज SnO2 विच इज नॉन मॅग्नेटिक, नॉन मॅग्नेटिक. आणि दुसरा आहे ओके उल्फ्रामेट, उल्फ्रामाइट म्हणू शकता त्याला तुम्ही, उल्फ्रामाइट FeWO4 त्याला फेरस टंगस्टेट सुद्धा म्हणू शकता, फेरस टंगस्टेट. ठीक आहे, देते वेळेस तुम्हाला फेरस टंगस्टेट म्हणत देत नाहीत, कारण फेरस म्हटलं की तुमच्या लक्षात येतं की बाबा हा मॅग्नेटिक. ओके मग काय देतात, उल्फ्रामाइट देतात आणि काय स्टॅनिक ऑक्साइड देतात. विचारतात तुम्हाला द मॅग्नेटिक पार्ट इन ओके कॅसिट्राइट इज, मग तुम्हाला ह्याचे नावं देतात खाली, नॉन मॅग्नेटिक पार्ट इन कॅसिट्राइट इज ओके यस त्याचे नावं देतात. मग फेरस जर असेल तर डेफिनेटली तो काय असणार आहे, मॅग्नेटिक असणार आहे. समजलं ना, मग नॉन मॅग्नेटिक आणि मॅग्नेटिक पार्ट ओके कॅन बी सेपरेटेड. हाऊ, यस उल्फ्रामाइट इथं आहे बरोबर आहे ना, ओके FeWO4 इथं जमा होईल, करेक्ट. आणि जो नॉन मॅग्नेटिक पार्ट आहे SnO2 ओके तो कुठं हीट तयार करेल इथे, करेक्ट ना. ओके इन दिस वे मॅग्नेटिक अँड नॉन मॅग्नेटिक पार्ट आर सेपरेटेड बाय युझिंग मॅग्नेटिक सेपरेटर, करेक्ट. नाव नेक्स्ट मेथड इज फ्रोथ फ्लोटेशन मेथड, फ्रोथ फ्लोटेशन, सॉरी फ्लोटेशन मेथड और प्रोसेस. ठीक आहे, तर फ्रोथ म्हणजे काय, फोम बरोबर आहे ना, फोम जनरेट होतो तिथं. फ्रोथ फ्लोटेशन मेथड मध्ये काय फिनॉमिना आहे तर वेट परत ओके सल्फाइड ओर, सल्फाइड ओर इज ओके सेपरेटेड और कॉन्सन्ट्रेटेड, इज कॉन्सन्ट्रेटेड by this method. ठीक आहे, किंवा सल्फाइड ओर सेपरेटेड म्हणू शकता तुम्ही बाय दिस मेथड, करेक्ट ना. ओके काय केलं जातं ह्याच्यामध्ये, ओके तर वेटिंग फिनॉमिना युज केला जातो, किंवा प्रिन्सिपल काय आहे त्याच्यामध्ये, प्रिन्सिपल तर काय, वेट फिनॉमिना. बरोबर आहे ना, ओके यस, किंवा ऍबिलिटी टू वेट. ओके तर सल्फाइड ओर जे आहे, मिक्सर काय घेतलं जातं बघा बरं इथं, ओके सल्फाइड ओर, सल्फाइड ओर हे पण विचारलं जातो तुम्हाला, IMP आहे, सल्फाइड ओर प्लस ओके यस ऑइल प्लस वॉटर, करेक्ट ना. ओके ह्या तिन्हीचं मिक्सर असतं, सल्फाइड ओर, ऑइल आणि वॉटर ह्या तिन्हीचं मिक्सर येते लक्षात. अँड धिस मिक्सर इज ओके यस कशामध्ये ठेवलं जातं, ओके किंवा कशामध्ये घेतलं जातं तर कंटेनरमध्ये, इन विच ओके कॉम्प्रेस्ड एअर इज पास्ड विथ विथ कॉन्स्टंट स्टरिंग, करेक्ट ना. ओके विल सी, ओके इथं बघा काही कंटेनर आहे दिसतं का तुम्हाला, ओके यस कंटेनर, ओके त्याच्यामध्ये काय एक कॉम्प्रेस्ड एअर पास केली जाते बरोबर आहे ना, कॉम्प्रेस्ड एअर विथ कॉन्स्टंट स्टरिंग, इथे एक स्टरर असतो, असा एक स्टरर असतो इथं, करेक्ट. त्याच्यानं काय केलं जातं, स्टर केलं जातं, कॉन्स्टंट स्टरिंग. ओके ड्यू टू कॉम्प्रेस्ड एअर व्हॉट हॅपन्स, बबल्स आर जनरेटेड, फ्रोथ इज जनरेटेड बरोबर आहे ना. ओके यस आपल्याला माहिती आहे बरोबर ना, आपण जर आपण डिटर्जंट वॉटरमध्ये ॲड केलं आणि आपण जर त्याच्यामध्ये कॉम्प्रेस्ड एअर पास केली तर बबल्स जनरेट होतात, तसं इथं बबल्स जनरेट होतात बरोबर आहे ना. त्याच्यामुळे काय की वरती जो आहे तो फ्रोथ जनरेट होतो, म्हणजेच का फोम जनरेट होतो. विथ दॅट ओके यस पार्टिकल्स ऑफ ओके इज वॉट
सल्फाइड आर सॉर्टेड आउट और कम आउट लक्षात येते का बघा. ओके आता इथं फिनॉमिना काय आहे, सल्फाइड ओर, सल्फाइड ओर ओके स्टिक विथ कोणासोबत, ह्या फॉर्म सोबत, कारण ऍक्च्युअली काय सल्फाइड ओर वेट वेटेड बाय ऑइल ओके किंवा वेटेड इन ऑइल म्हणू शकता. अँड ओके येस रिमेनिंग जो पार्ट आहे गँग्यू गेट वेटेड गेट्स वेटेड बाय ओके वॉटर. ठीक आहे ना. ओके वॉटर मध्ये तो मड तयार करतो खाली, इथे गँग्यू पार्टिकल्स दिसतात तुम्हाला खालचे आहेत का इथं. ठीक आहे ना. ओके आणि इथं तुम्हाला ब्लॅक कलरचे सल्फाइड ओर दिसते आहे त्याच्यासोबत. ओके म्हणजेच काय, ड्यू टू वेटिंग डिफरन्स. आता इथं वेटिंग डिफरन्स कुठला आहे, डब्ल्यू ई टी करेक्ट ना, वेटिंग डिफरन्स दीज गँग पार्टिकल्स अँड ओर ओके आर सेपरेटेड. बरोबर आहे ना. ओके मग प्रिन्सिपल विचारला जातो तुम्हाला, ओके सल्फाइड ओर इज वेटेड बाय कशासोबत वेट होते सल्फाइड ओर, ओके तर काय ऑइल सोबत. ओके इट हॅज अ ॲबिलिटी टू वेट विथ ऑइल आणि गँग पार्टिकल्स हॅविंग ॲबिलिटी टू वेट विथ वॉटर. ओके सो गँग पार्टिकल्स गेट सेटल डाऊन अँड सल्फाइड ओर ओके स्टिक टू दिस स्रोत अँड येस इट कॅन बी येस एक्स्ट्रॅक्टेड और सॉर्टेड आउट इन अनदर कंटेनर. ठीक आहे कंटेनरमध्ये तुम्ही त्याला काय करू शकता, सॉर्ट आउट करू शकता, घेऊ शकता करेक्ट ना. ठीक आहे येस सिंपल मेथड आहे येस. फक्त तुम्हाला नोन काय असलं पाहिजे, मिक्सचर नोन असलं पाहिजे करेक्ट ना. ओके आणि फिनॉमिना त्याच्यामध्ये काय होतो नेमकं, वेटिंग फिनॉमिना जो आहे ओके तो महत्त्वाचा आहे. अंडरस्टूड. ठीक आहे समटाईम्स दोन दोन ओवर्स असतात जसे की गॅलिना पण आहे झिंक प्लेंटी पण आहे ओके अशा वेळेला डिप्रेसंट यूज करतात. आणि डिप्रेसंट काय असतो, डिप्रेसंट ठीक आहे ना. ओके डिप्रेसंट काय यूज केला जातो तर एनएसीएन. डिप्रेसंट काय यूज केला जातो, एनएसीएन एनएसीएन. ठीक आहे सपोज झिंक ब्लेंडी पण आहे ओके दोन ओवर्स आहेत कन्सिडर करूया. ओके काय काय आहे इथं बघा, झेड एन एस पण आहे ओके आणि दुसरा आहे सपोज पी बी एस. पी बी एस या दोन्हीच्या मिक्सरमध्ये ओके तो काय करतो, झिंक ब्लेंडी जो आहे ओके त्याला तो डिप्रेस करतो. या झिंक ब्लेंडीला काय करतो, तो डिप्रेस करतो. कोण, एनएसीएन. एनएसीएन ओके डिप्रेसेस दॅट झिंक ब्लेंडी अँड प्रिव्हेंट इट कमिंग आउट फ्रॉम द सोल्यूशन. आणि पीबीएस काय केला जातो, रिमूव्ह केला जातो. म्हणजे डिप्रेसंट सुद्धा तुम्हाला विचारतात ओके इन झेडएनएस अँड पीबीएस फॉर रिमूव्हिंग पीबीएस विच ऑफ द फॉलोइंग डिप्रेसंट इज यूज. तर काय, एनएसीएन ओके इज यूज एज अ डिप्रेसंट. अंडरस्टूड. ठीक आहे हे विचारलं जातो तुम्हाला आयपीआय. ओके नेक्स्ट प्रोसेस आहे लिचिंग प्रोसेस, व्हेरी इम्पॉर्टंट अगेन लिचिंग प्रोसेस. लिचिंग मेथड म्हणू शकतो. ठीक आहे लिचिंग जे आहे ओके ते कशासाठी यूज करतात, जर ओर जर सॉल्युबल असेल तर. बरोबर ना. ओके एखाद्या सुटेबल सॉल्व्हंट मध्ये ओर जर सॉल्युबल असेल तर इनसॉल्युबल पार्टिकल्स त्याच्यामधनं काय करू शकता, सॉर्ट आउट करू शकता तुम्ही करेक्ट ना. ओके मग बॉक्साईट साठी जनरली ओके ही प्रोसेस यूज करतात, बॉक्साईट ओके फॉर द एक्स्ट्रॅक्शन ऑफ अमोनिया सॉरी अल्युमिनियम, अल्युमिनियम एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी किंवा काय अल्युमिनियमला कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी अल्युमिनियम ओर जनरली ओके कॉन्सन्ट्रेट केली जाते बॉक्साईट. ओके जनरली काय असतो, तो एल टू ओ थ्री ट्वाईस एच टू किंवा समटाईम्स इथे एक्स पण मेन्शन करतात. ठीक आहे ना. ओके एक्स एच टू ओ पण मेन्शन करतात. मग बॉक्साईड ओर मध्ये इम्प्युरिटीज कुठले असतात हे पण विचारलं जातो तुम्हाला. इम्प्युरिटीज ओके कुठल्या इम्प्युरिटीज असतात, सिलिका एस आय ओ टू करेक्ट, एफ ई टू ओ थ्री, टायटॅनियम डायऑक्साइड, ह्या काय असतात, इम्प्युरिटीज असतात. ह्या इम्प्युरिटीजला रिमूव्ह करण्यासाठी जनरली ओके ह्या इन्सॉल्युबल इम्प्युरिटीज आहेत.
इन्सॉल्युबल काय आहेत इम्प्युरिटीज. आणि बॉक्साईट ओरला ओके एका पर्टिक्युलर सॉल्व्हंट मध्ये काय केलं जातं, ओके डिसॉल्व केलं जातं, ओके विच आर द इम्प्युरिटीज आर इन्सॉल्युबल इन दॅट सॉल्व्हंट. असं हा फिनॉमिना किंवा प्रिन्सिपल आहे. इम्प्युरिटीज इन्सॉल्युबलच असल्या पाहिजेत. इम्प्युरिटीज जर सॉल्युबल असतील तर मग काय सेपरेट करू शकणार नाही तुम्ही. ठीक आहे, येस. मग बॉक्साईट ओरच्या कॉन्सन्ट्रेशन साठी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईट दोन प्रोसेसेस यूज केले जातात. करेक्ट, व्हेरी इम्पॉर्टंट. एक असते बेअर्स प्रोसेस, बेअर्स प्रोसेस, आणि एक असते, दुसरी असते ओके हाल्स प्रोसेस. हे विचारलं जातं ह्याच्यामध्ये सॉल्व्हंट कुठला यूज केला जातो हे सुद्धा तुम्हाला विचारलं जातं. बेअर्स प्रोसेस मध्ये काय यूज केला जातो, NaOH. तुम्ही सोल्युशन म्हणू शकताय, सोल्युशन ऑफ NaOH. आणि इथं काय सोडियम ओके एस कार्बोनेट यूज केला जातो, Na2CO3. करेक्ट ना, ओके. मग इथं बॉक्साईट ओर जी आहे ती कशामध्ये डिझॉल्व केली जाते, NaOH मध्ये. समजतंय ना, ओके एस बॉक्साईट ओर, दिस इज Al2O3 ट्वाइस H2O, कशामध्ये डिझॉल्व केलं जातं, NaOH. ठीक आहे, त्याच्यापासून काय फॉर्म होतो, येस Na खूप महत्वाचं आहे, याचं नाव पण विचारलं जातो तुम्हाला, NaAl ओके O2. दिस इज सोडियम मेटा अल्युमिनेट, सोडियम मेटा अल्युमिनेट, व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, इथं बॉक्साईट ओर जी आहे Al2O3 ट्वाइस H2O इज ऍडेड इन टू ओके एस Na2CO3 सोल्युशन विच फॉर्म्स व्हॉट, सेम कंपाऊंड, दॅट इज NaAlO2. दोन्ही ठिकाणी सेम कंपाऊंड फॉर्म होतो. ठीक आहे ना, ओके येस. मग त्याचं परत काय केलं जातं, हायड्रोलायसिस केलं जातं. ठीक आहे ना, ओके H2O ऍड केला, हे त्याचं हायड्रोलायसिस होतं अँड इट फॉर्म्स AlOH taken thrice. करेक्ट ना, ओके AlOH taken thrice फॉर्म होतो. ह्या केसमध्ये सुद्धा सेमच होतं, बरोबर आहे ना, ओके ह्या केसमध्ये सुद्धा काय सेम, H2O ऍड केला, करेक्ट, इन प्रेझेन्स ऑफ CO2, करेक्ट, CO2 च्या प्रेझेन्स मध्ये काय फॉर्म होतो, AlOH taken thrice, इथे एक एक्स्ट्रा ऍड केला जातो, दॅट इज CO2 पास केला जातो त्याच्यामध्ये. ओके, आणि दोन्ही, ओके दोन्हीला जर हीट केलं, बोथ वेन हीटेड गिव्स व्हॉट, Al2. हीट केला ओके तर काय मिळतो, Al2O3. दिस इज अल्युमिना, इट इज कॉल्ड एज अल्युमिना. एक ऑक्साईड आहे, अल्युमिनियमचा ऑक्साईड. समजलं हे, बेअर्स प्रोसेस मध्ये सॉल्व्हंट विचारलं जातं तुम्हाला, हाल्स प्रोसेस मध्ये सॉल्व्हंट विचारलं जातं, बरोबर आहे ना, ओके येस. आफ्टर रिएक्टिंग विथ NaOH किंवा Na2O3 कुठला कंपाऊंड फॉर्म होतो, त्याचं नाव विचारलं जातं, सोडियम मेटा अल्युमिनेट, व्हेरी इम्पॉर्टंट. And later on, okay, yes, it is hydrolyzed and forms hydroxide and then alumina on heating. Correct? Okay. The leaching process na noble metals, apan coordination compounds madhe pahilo hota. Correct na, noble metals na conversion, okay, agudar kashan madhe complex madhe kele jata. Ani complex madhun displacement reaction karun, okay, kai kele jata, noble metal extract kele jata. Correct na, okay, yes. Noble metals, leaching of ठीक है ना, ओके लीचिंग ऑफ नोबल मेटल्स, ओर्स ऑफ नोबल मेटल्स, ओर्स ऑफ नोबल मेटल्स, ओके यूजिंग कुठले सोल्यूशन यूज करतात हे खूप महत्वाचं आहे. येस NaCN और KCN. ठीक आहे ना, NaCN चं सोल्यूशन किंवा KCN चं सोल्यूशन यूज केलं जातं ओके फॉर द एक्स्ट्रॅक्शन ऑफ ओके मेटल. करेक्ट, फर्स्ट ऑफ ऑल आता सिल्वर असेल, कुठले नोबल मेटल्स असतात जनरली सिल्वर आणि गोल्ड, बरोबर आहे ना, इवन प्लॅटिनम सुद्धा असतो ओके, पण काय सिल्वर आणि गोल्ड मोस्टली यूज करतात. करेक्ट ना, ठीक आहे, येस. फर्स्ट ऑफ ऑल दीज सिल्वर्स अँड गोल्ड आर कन्वर्टेड इन टू कॉम्प्लेक्सेस बाय युझिंग CN. आता KCN NaCN मध्ये CN मायनस आहे, ते काय फॉर्म करतात, कॉम्प्लेक्स फॉर्म करतात. समजते का, ओके दे फॉर्म कॉम्प्लेक्सेस लाईक दिस,
AC बरोबर है ना, ओके CN taken twice ऐसा एक कॉम्प्लेक्स फॉर्म करेक्ट ना, AU A कोऑर्डिनेशन मध्ये पाहिलं होतं म्हणजे मेटल ओर्स मधून, ओके यस अगोदर मेटल जो आहे तो काय फॉर्म करतो, कॉम्प्लेक्स फॉर्म करतो बाय ऍडिशन ऑफ NaCN और KCN, ओके त्याच्यामध्ये ज्यावेळेस झिंक ऍड कराल तुम्ही सपोज Ag चा मेटल आहे ठीक आहे ना, ओके ट्वाइस Ag CN taken twice minus त्याच्यामध्ये झिंक ऍड कराल तर झिंक काय आहे, मोर रिएक्टिव्ह आहे, मोर रिएक्टिव्ह किंवा ऍक्टिव्ह म्हणू शकता व्हिच रिप्लेसेस दॅट ओके नोबल मेटल अँड फॉर्म्स Zn CN taken 4 ओके S2 minus प्लस ओके twice Ag, तसंच एयूच्या बाबतीत होतं म्हणजे लीचिंग प्रोसेस हायड्रोमेटलर्जी म्हणायचं, हायड्रोमेटलर्जी अगोदर सुटेबल सॉल्व्हंट मध्ये ओर डिझॉल्व केली जाते, मग सुटेबल सॉल्व्हंट कुठले NaCN अँड KCN करेक्ट, लॅटर ऑन बाय युझिंग मोर ऍक्टिव्ह मेटल्स ओके डिस्प्लेसमेंट रिएक्शन आर कॅरीड आउट ठीक आहे ना, ओके डिस्प्लेसमेंट हे विचारलं जातं एक्झामला खूप महत्वाचं आहे, झिंक कॅन डिस्प्लेस ओके Ag as well as Au, इथं Au ठेवला Au ला आपण डिस्प्लेस करतो आणि इथं काय फॉर्म होतो Au फॉर्म होतो इन्स्टेड ऑफ Au, दोन्ही प्रोडक्ट्स सिल्वर असेल किंवा गोल्ड असेल दोन्हीला एक्सट्रॅक्ट करण्यासाठी तुम्ही हायड्रोमेटलर्जी यूज करू शकताय ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये लीचिंग प्रोसेस खूप महत्वाची आहे, अगोदर लीच केलं जातं म्हणजेच काय डिझॉल्व केलं जातं थोडक्यात, समजलं हे ओके, ही झाली लीचिंग प्रोसेस ओके. Now next is roasting, roasting and calcination, roasting okay and what calcination, इथे एक रिव्हर्बेटरी फर्नेस यूज केला जातो बरोबर आहे ना, ओके त्या फर्नेस मध्ये येस सल्फाइड ओर अँड कार्बोनेट ओर हीट केले जाते, आता दोन्हीसाठी वेगवेगळ्या प्रोसेस यूज केले जातात ठीक आहे ना, ओके फॉर सल्फाइड ओर फॉर सल्फाइड ओर, सल्फाइड ओर साठी काय यूज केले जाते रोस्टिंग प्रोसेस, रोस्टिंग ओके यस प्रोसेस, रोस्टिंग कशाला म्हणायचं ओके डेफिनेटली ओर इज हीटेड ऍट हाय टेम्परेचर ओके इन प्रेझेन्स ऑफ इन दिस प्रोसेस किंवा इन दिस म्हणूया ओर इज हीटेड at high temperature, at high temperature okay below its melting point, कारण melt नाही झालं पाहिजे metal below its melting point correct, that is called as a roasting point in presence of okay excess of air हे पण महत्त्वाचं आहे, तिथं काय आहे एक्सेस ऑफ एअर यूज केले जाते फॉर ओके रोस्टिंग प्रोसेस, अरे बेटी ठीक आहे येस, तिथं होलाटाईल गॅसेस जे आहेत होलाटाईल गॅसेस आर रिमूव्ड ओके हे सुद्धा विचारलं जातं तुम्हाला कुठले गॅसेस, तर काय सल्फर इन द फॉर्म ऑफ एसओ टू ऑक्सिजन सोबत रिएक्ट होतो ना, ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये एक्सेस ऑफ एअर म्हणजे कोण आहे इथं ऑक्सिजन आहे का ठीक आहे, फॉस्फरस फॉर्म्स P2O5 अँड गेट रिमूव्ह गेट इव्हॉल्ड और As2O3 ओके गेट इव्हॉल्ड दीज नॉन मेटालिक गॅसेस ओके गेट लिबरेटेड और रिमूव्ह फ्रॉम द ओके ओर करेक्ट ना ठीक आहे, मग रोस्टिंग कशासाठी केलं जातं तर होलाटाईल गॅसेस रिमूव्ह करण्यासाठी आणि दुसरं काय की मेटल सल्फाइडचं कन्वर्जन मेटल ऑक्साईड्स मध्ये करण्यासाठी, मेटल सल्फाइड इज कन्वर्टेड इन टू मेटल ऑक्साइड, जसं की फॉर एक्झाम्पल झिंक सल्फाइड आहे कन्वर्टेड इन टू वॉट झिंक ऑक्साइड का मेटल ऑक्सिजन सोबत रिएक्ट होतो तो बरोबर आहे ना ओके येस, जर आपण बॅलन्सिंग करायचं म्हणलं तर काय इथं किती लागतात दोन ZnS लागतात आणि तीन ऑक्सिजन लागतात विच फॉर्म्स वॉट झिंक ऑक्साइड प्लस ट्वाइस SO करेक्ट ना ओके PbS असेल सपोज PbS reacts with O2 which forms what
twice PbO plus twice SO2. बैलेंसिंग महत्वाचे नहीं था, ओके, अब तक आए प्रोडक्ट का फॉर्म होता है ऑक्साइड और रिमूव का होता SO2. सपोज CuS असेल, CO2S असेल, करेक्ट ना, ओके, इस रिएक्ट्स विद O2 व्हिच फॉर्म्स व्हाट ट्वाइस Cu2O SO2. करेक्ट, म्हणजे काय, दिस प्रोसेस और मेथड इज यूज्ड, रोस्टिंग प्रोसेस इज यूज्ड फॉर कन्वर्जन ऑफ ओके सल्फाइड ओर इनटू ऑक्साइड ओर. बरोबर ना, हे विचारलं जातो तुम्हाला, करेक्ट. आता तिथं काय स्लॅग पण असतो, सॉरी जे गॅंग पार्टिकल्स आहेत ओके त्याचं कन्वर्जन स्लॅग मध्ये पण होऊ शकतं. जसे की सपोज FeO जर प्रेझेंट असेल त्याच्यामध्ये SiO2 सोबत रिएक्ट होतो आणि काय FeSiO2 पण फॉर्म करतो, दॅट इज अ स्लॅग. हाई टेम्परेचर यूज करता ना तिथं, त्याच्यामुळे काय येस हे रिएक्ट होऊ शकतात, करेक्ट ना, ओके. समटाइम्स झेड एन एस कन्वर्जन ओके येस कशामध्ये होतं, झेड एन एस ओ फोर मध्ये सुद्धा होऊ शकतं. पीबीएस चं कन्वर्जन त्याच रोस्टिंग प्रोसेस मध्ये, पीबीएस चं कन्वर्जन पीबी ओके एस ओ फोर मध्ये सुद्धा होऊ शकतं. बरोबर आहे ना, ओके येस. इथं कॉपरची जी रिएक्शन आहे, पुढे बेस मेरायझेशन मध्ये तुम्ही स्टडी करणार आहे, बरोबर आहे ना, ओके. आणि केलाय स्टडी तुम्ही बेस मेरायझेशन मध्ये, ओके, तुम्हाला नोन असणार आहे तिथं कॉपर मॅटी फॉर्म होते, बरोबर आहे ना, Cu2S आणि FeS फॉर्म होतो, ओके. आणि जी काय इम्प्युरिटी आहे त्याच्यामध्ये कोण FeO, FeS चं कन्वर्जन परत FeO मध्ये होतं आणि FeO जो आहे तो कशासोबत कंबाईन होतो SiO2 सोबत आणि कन्वर्ट कशामध्ये होतो स्लॅग मध्ये होतो, हे तुम्हाला नोन आहे, करेक्ट ना, ठीक आहे. बेस मेरायझेशन मध्ये पाहिले आपण. नेक्स्ट वन इज कॅल्शिनेशन, कॅल्शिनेशन प्रोसेस. ठीक आहे, कॅल्शिनेशन मध्ये काय केलं जातं, ओके सेम प्रोसेस आहे, इट इज इन दिस ओके ओर इज हीटेड at high temperature, correct na, okay, in absence of air, barabar na, okay, air cha absence madhe okay is over heat keli jate, ओके काय बुक्स मध्ये तुम्हाला लिमिटेड सप्लाय ऑफ एअर सुद्धा मेन्शन केलं असणार आहे, ठीक आहे ना, ओके. ओर इज हीटेड ऍट हाय टेम्परेचर इन अब्सेन्स ऑफ एअर, ओके इन सॉरी बिलो सेमच लिहू आपण, बिलो इट्स मेल्टिंग पॉइंट, दॅट इज कॉल्ड एज अ कॅल्शिनेशन. मेल्टिंग पॉइंटच्या ओके येस बिलो तुम्हाला काय करायचं आहे, त्याला हीट करायचं, मेल्ट होऊ द्यायचं नाही, ओके. मग इथं काय केलं जातं, कार्बोनेट ओर्स जे आहेत, कार्बोनेट ओर्स कन्वर्ट कशामध्ये होतात, ऑक्साईड्स मध्ये होतात, करेक्ट. आणि हायड्रेट्स कशामध्ये कन्वर्ट होतात, ऑक्साईड्स मध्ये, ठीक आहे. तुम्हाला कार्बोनेट्स आणि हायड्रेट्स ह्या दोन गोष्टी नोन असल्या पाहिजेत इन केस ऑफ कॅल्शिनेशन, ठीक आहे. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल झिंक कार्बोनेट करेक्ट कन्वर्टेड इन टू वॉट ZnO plus what CO2, calcium carbonate converted into calcium oxide plus CO2, बरोबर आहे का, dolomite, बरोबर आहे ना, calcium carbonate ओर्स खूप महत्वाचे आहेत, ओर करत जायचे तुम्हाला, पाठ करून ठेवायचे आहेत. MgCO3 on heating converted into calcium oxide plus magnesium oxide plus twice CO2, करेक्ट ना. हायड्रेट जर असेल सपोज ट्वाइस Fe2O3 थ्राइस H2O कन्वर्ट्स इनटू Fe2O3 प्लस वॉटर, बरोबर आहे ना. Fe2 ॲल्युमिनियम असेल Al2O3, करेक्ट, कन्वर्ट कशामध्ये होतो, Al2O3 मध्ये कन्वर्ट होतो,
वॉटर मॉलिक्यूल रिमूव होतात, म्हणजे थोडक्यात काय ऑक्साईड्स फॉर्म होतात त्याचे. समजलं हे? ओके. आणि ह्या ऑक्साईड्सला फर्दर आपण काय करणार आहे, रिड्यूस करणार आहे. ठीक आहे. मग रोस्टिंग प्रोसेस कशासाठी यूज करतात आणि कॅल्शिनेशन प्रोसेस कशासाठी यूज करतात हे सुद्धा तुम्हाला तिथं विचारलं जात. आलं लक्षात? ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय करूया, ऑक्साईड्स जे आहेत त्या ऑक्साईडचं रिडक्शन करूया, त्याला स्मेल्टिंग प्रोसेस म्हणतो आपण. बरोबर आहे ना? ओके. ऑक्साईडचं रिडक्शन आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये स्टडी करूया. ओके, टुडे विल स्टॉप हियर. ऑल द बेस्ट.